आमदार गायकवाड यांच्या हस्ते स्वर्गरथाचे लोकार्पण. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने बुलढाणा शहर व मतदारसंघातील नागरिकांसाठी 3 रुग्णवाहिका सेवेत दाखल झाल्या असून पुन्हा 2 रुग्णवाहिका दाखल होणार आहेत आणि ह्या रुग्णवाहिका ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू आहेत. तर स्वर्गरथ आणि शवपेट्यांची देखील मोफत सेवा दिली जात आहे. आज परत एक स्वर्गरथ आमदार संजय गायकवाड यांच्याकडून जनसेवेत रुजू करण्यात आलाय. ही सेवा देखील नागरिकांसाठी मोफत असणार आहे. त्याचे लोकार्पण आज आमदार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. 3 अँब्युलन्स आता या ठिकाणी आतलोक आणल्यात. 2 अँब्युलन्स आमच्या अजून वेटिंगवर आहेत. लोकांचं आणि मृत्यूंचं अंतर कमी करण्याकरता आम्ही विनामूल्य केवळ डिझेल आणि ड्रायव्हरचे काय असेल मानधन दिवसाचं त्याच्या आधारावर आमचं चाललंय. शिवपेट्या देखील आम्ही आता 3-4 बनवल्यात. एका शिवपेटीचं लोक भाडे 5,000 घेतात, आम्ही रुपया पण त्याच्यामध्ये घेत नाही. अशा प्रकारची सेवा आम्ही सुरू केली आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने स्वर्गरथ हा आम्ही लोकांच्या स्वाधीन या ठिकाणी करणार आहोत. हा स्वर्गरथ आम्ही कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या पैशांनी तर माझ्या खिच्यातल्या पैशांनी, शिवपेट्या देखील आमच्या खिच्यातल्या पैशांनी, व्हेंटिलेटर गाड्यातलं जे आता गाडीच्या बरोबर गाड्या तो देखील आम्ही आमच्या स्वखर्चाने सगळं बसवत आहोत. शेवटी शिवसेना प्रमुख आणि शिवसेनेचा जो धर्म आहे लोकांसाठी करायचं, लोकांसाठी लढायचं, लोकांच्या दुःखात सुखात सहभाग घ्यायचं, या भावनेनं आम्ही ही सेवा या ठिकाणी आजपासून आपल्या साक्षीने सुरुवात करीत आहोत.